नमस्कार, मी विष्णु बुर्गे, एमकेएन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सार्वजनिक बांधकाम विभाग उस्मानाबाद यांचा कारभार आपण पाहिला. आज आम्ही अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा सार्वजनिक बांधकाम विभागाचा अजब गजब कारभार आपल्याला दाखवणार आहोत. नेवासा सार्वजनिक विभागानं एक रस्ता बनवला आहे. तो रस्ता कसा बनवला ते आज आम्ही आपल्याला दाखवणार आहोत. आजही ग्रामीण भागात रस्त्यांची अवस्था काय आहे, कशी बनवली जातात ग्रामीण भागातील रस्ते, अधिकारी कशी करतात मनमानी, पण लोक जागरूक असल्यास काय होतं, चला पाहूयात. नगर जिल्ह्यातील नेवासा सार्वजनिक बांधकाम विभागाचा अजब गजब कारभार. अभियंता चव्हाण यांच्या कामाची पोलखोल. अभियंता चव्हाणांची नवी टेक्नॉलॉजी, बनवला बिना डांबराचा रस्ता. रस्त्यातील डांबराची आणि चव्हाणांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल. एमकेएनच्या कॅमेऱ्यात बंद रस्त्याची दुरावस्था. हे आहे अहमदनगर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचा नेवासा उपविभाग. या विभागात चव्हाण साहेब काम करतात. त्यांच्याकडे या विभागाचं संपूर्ण काम पाहण्याची जबाबदारी आहे. नवीन कल्पना त्यांच्या डोक्यात येत असल्याचं दिसतंय. नेवासा तालुक्यामध्ये सलाबतपूर ते भेंडा या 11 किलोमीटर रस्त्याचं काम त्यांना बनवायचं होतं. जिल्हा आणि इतर मार्ग योजने अंतर्गत अंदाजपत्रकात 2,43,75,000 असून मंजूर रक्कम आहे 2,31,39,000. हे काम पूर्ण करण्याचा कालावधी 12 महिन्यांचा आहे. त्यांच्या नवीन कल्पना शक्तीनं या रोडच्या कामाला सुरुवात झालीय. आपण आज पाहणार आहोत कसा बनलाय हा रस्ता. एकीकडे सरकार नॅशनल हायवे सिमेंट कॉन्क्रीटचे बनवतंय, तर दुसरीकडे आज ही खेड्यापाड्यामध्ये तालुक्याला जिल्ह्याला जोडणारी जे रस्ते आहेत त्यामध्ये डांबराचा वापर केला जातोय. मात्र डांबर रस्ता विना डांबराचा करण्याची हिंमत नेवासा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने केली. डांबराचा उपयोग न करता या रस्त्याचं काम या विभागानं पूर्ण झाल्याचं दाखवलंय. मग तुमच्या मनात प्रश्न अनेक निर्माण होत असतील, पण नेमकं काय प्रकरण आहे, चला पाहूयात. जिल्हा आणि इतर मार्ग योजने अंतर्गत नेवासा तालुक्यामध्ये सलाबतपूर ते भेंडा या 11 किलोमीटर रस्त्याचं काम करण्यासाठी 2,31,39,000 एवढ्या मोठ्या रकमेचं हे काम आहे. हे काम पूर्ण करण्याचा कालावधी 12 महिन्यांचा. 12 महिन्यात 11 किलोमीटरचा रस्ता करायचं ठरलं, मात्र जसं एस्टिमेट बनलं तसं काम झालंच नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय. या ठिकाणी भेंडा ते सलतपूर रस्त्याचं काम चालू आहे आणि रस्त्याचं काम चालू असताना रस्त्याचं काम चालू आहे. या ठिकाणी रस्त्याला विहिरीचं डबर लापवर गेलेलं आहे आणि रस्त्यामध्ये डांबर नाही. त्या अधिकाऱ्याचा आणि त्या कॉन्ट्रॅक्टरचा यांचा आर्थिक व्यवहाराचा मेळ होऊन येईन आत्तापर्यंत त्या कामाचा सगळा मेळ झालेला आहे. आणि मी त्यांना आत्तापर्यंत 4 वेळेस फोन करून सांगितलं, अधिकाऱ्याला फोन केला, कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं, समजून सांगितलं, पण ते काय ऐकण्याची तयारीच नाही. जर त्यांनी हा रस्ता परत उकरून त्या रस्ता जसा आहे तसा परत क्लिअर करून द्यावा, नाही तर आम्ही बांधकाम खात्याच्या विरोधात जाऊन आंदोलन छेडले जाईन, अशी मी त्यांना सांगितलं होतं 4 वेळेस, पण ते काय ऐकायला तयार नाहीत. जेवढं डांबर या रस्त्याला वापरावं लागतं तेवढं वापरलंच नाही. रस्ता तर बनून पूर्ण झाला, मग डांबर गेलं कुठं असा प्रश्न निर्माण झालाय. म्हणूनच चव्हाण साहेबांनी नेमक्या कुठल्या तंत्रज्ञानाचा वापर केला आणि बिना डांबराचा रस्ता तयार केला हे कळायला काहीच मार्ग नाही. असो, ही चव्हाण साहेबांची नवी टेक्नॉलॉजीज म्हणावी लागेल. नेमके कोण आहे चव्हाण साहेब? चव्हाण हे अहमदनगर सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत. यांची पार्श्वभूमी वादग्रस्त राहिल्याची माहिती मिळते. अनेक रस्ते करताना त्यांनी गैरव्यवहार केल्याचा ठपका आहे. रस्ते आणि सरकारी इमारतींची निकृष्ट बांधकाम यांनी केल्याचं बोललं जात आहे. एकीकडे शासनाच्या विविध योजना या रस्त्याच्या कामासाठी सरकारने निर्माण केल्या. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या दोन महत्वपूर्ण योजनेद्वारे शासन कोट्यवधी रुपये रस्ते तयार करण्यासाठी देत आहे. भाजप सरकारचा मुख्य उद्देश हा दळणवळण असून प्रत्येक रस्ता हा मोठ्या रस्त्याला जोडणे हा उपक्रम सुरू असून
कोट्यवधी रुपयांचा निधी रस्ते बनवण्यासाठी दिला जात असताना अशाच एका निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाचे विदारक दृश्य आज आम्ही आपल्याला दाखवणार आहोत. चव्हाण साहेबांना सर्वसामान्य जनतेने विचारलेले प्रश्न, रस्त्याचं डांबर नेमकं गेलं कुठं, नेमके डांबराचे पैसे गेले कुठे, चव्हाण साहेब करताय काय, डांबराच्या रस्त्यात लपलंय काय, नेमक्या कुठल्या टेक्नॉलॉजीचा हा रस्ता आहे, ही टेक्नॉलॉजी आपण सरकार दरबारी मांडणार का, रस्त्याचं मटेरियल कुठून आणलं. क्वालिटी कंट्रोल विभागाने जे नमुने घेतले होते त्यात त्यांना खरंच डांबर दिसलं की संघनमताने खोटी रिपोर्ट बनवण्यात आली. यात अभियंते चव्हाण हे जेवढे जबाबदार आहेत तेवढेच क्वालिटी कंट्रोल विभाग ही जबाबदार आहे. झालेल्या चाचण्यांची मागणी जनता करत आहे. रोडला नसलेले डांबर क्वालिटी कंट्रोल विभागाने कसं दिसलं हे पाहण्याची उत्सुकता गावकऱ्यांनाही लागली आहे. काय आहे गुणवत्ता चाचणी, क्वालिटी टेस्टिंग, पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. काम चालू होण्या अगोदर सर्व सामुग्रीची चाचणी केली जाते. दक्षता आणि गुणनियंत्रक विभागाकडून नमुना तपासणी होते. मटेरियल मध्ये डांबर, खडी, वाळू, मुरुम, क्रश सँड इत्यादीची तपासणी केली जाते. या सर्व तपासणीचे प्रमाणपत्र क्वालिटी कंट्रोल कडून दिली जातात. पहा, हा आहे नेवासे तालुक्यातील सलाबतपूर ते भेंडा या 11 किलोमीटर रस्ता. या रस्त्याचं काम निकृष्ट झालंय. रस्त्याची अवस्था पाहून जुन्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आजही रस्ते बनवल्याचा प्रत्यय येतोय. या रस्त्याकडे पाहून हा रस्ता काही दिवसांपूर्वी झालाय असं आपल्याला वाटतंय का? यात डांबराचा वापर नगण्य करण्यात आलाय. पहा, हा रस्ता पायाच्या सहाय्यानं नागरिक उकरत असल्याचं दाखवतायत. टिकावाच्या सहाय्यानं काही वेळात हा रस्ता कसा निकृष्ट झालाय ते दाखवतायत. हा रस्ता बनवताना चांगल्या प्रतीचं सामुग्री वापरली गेली नाही. यात डांबराचा थेंबही वापरला गेला नाही. मग रस्ता कुठल्या टेक्नॉलॉजीनं बनवला हा प्रश्न आता विचारला जातोय. सलबतपूर ते गोंडेगाव रस्ता, या रस्त्यावर रस्ता चांगला डांबर न टाकल्यामुळं व्यवस्थित रस्त्याचं काम झालं नाही आणि त्याच्यामुळं हे खड्डे पडून राहिले आणि खड्डे पडले आणि त्याच्यामुळं एक इंडिका गाडी काल पलटी झाली. मोटरसायकल पण सुद्धा घसारतात याच्यावरून. हे डस्ट न वापरता जाड खडी टाकली याच्यामुळं ह्या गाड्या घसारतात आणि डांबर तर अजिबात टाकलंच नाही. पुन्हा एकदा पहा, हा रस्ता पायाच्या सहाय्यानं नागरिक उकरत असल्याचं दिसतंय. टिकावाच्या सहाय्यानं काही वेळात हा रस्ता कसा निकृष्ट झालाय ते दाखवतायत. हा रस्ता बनवताना कोणतीही चांगल्या प्रतीची सामुग्री वापरली नाही. यात डांबराचा थेंबही वापरला गेला नाही. मग रस्ता नेमका कुठल्या टेक्नॉलॉजीनं बनवला हा प्रश्न आता विचारला जातोय. हा गोंडेगाव ते भेंडा ते सलाबतपूर या रस्त्याचं काम चालू आहे, परंतु पिकिंग न करता काहीच न करता तशी डायरेक्ट खडी टाकली. डांबर खाली टाकलं नाही आणि खडी टाकून त्याच्यावर डांबर पातळ उतळ मारला आणि डायरेक्टच खडी टाकून दिली. ती हातानं खडी उकरती आणि आपण जर दारापुढं कोबा जर केला गरीबांना तर तो इऱ्यांना खोऱ्यांना टिकावाना काय ना उकरत नाही आणि हा हातानं उकरतो. मग आता हे रोड हे का काय हेच आम्हाला समजत नाही. त्याच्यामुळं ठेकेदार आणि साहेब लोक यांच्यावर कायदेशीर हे करायला पाहिजेत, कारवाई करायला पाहिजेत असं आमचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. हा रस्ता पाहणीसाठी दस्तुरखुद्द चव्हाण साहेब गोंडेगावला आले. या गावात येऊन त्यांनी या रस्त्याची पाहणी केली. चव्हाण साहेब पाहणीला आले असताना गावकऱ्यांनी त्यांना गावातील निकृष्ट रस्त्याचे काम दाखवले. गावकरी निकृष्ट रस्त्याचे काम दाखवत होते. चव्हाण साहेब आणि त्यांचे सहकारी अधिकारी निमूटपणे ते पाहतच होते. ठेकेदार अधिकारी यांच्या संगनमतानं या रस्त्याच्या कामामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचं येथील सरपंचांनी सांगितलंय. लवकरात लवकर संबंधितांवर कारवाई करून हा रस्ता नव्यानं बनवण्याची मागणी गोंडेगाव ग्रामस्थांनी केली आहे.
कारवाई लवकर झाली नाही तर आम्ही याविषयी उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही गोंडेगाव ग्रामस्थांनी दिला आहे. एकीकडे सरकार स्मार्ट सिटी स्मार्ट विलेज पारदर्शक कारभार यावर भर देत आहे तर दुसरीकडे शासनाचे अधिकारी सामान्य तिजोरीवर डल्ला मारताना दिसत आहेत. डांबर नसतानाही हा रस्ता पूर्ण झाला कसा असा सवाल जनतेकडे विचारला जातोय. औरंगाबाद येथील एका अशाच प्रकरणातील अभियंत्यावरती मोठी कारवाई करून त्यांना तुरुंगाचा रस्ता दाखवला अशीच अपेक्षा भ्रष्ट अधिकाऱ्याच्या विरोधात जनसामान्यातून होत आहे. आजच्या विशेष रिपोर्ट मध्ये इथेच थांबूयात. राज्यभरातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या पोलखोलीसाठी तुम्ही पाहत राहा एम के न्यूज, प्रतिबिंब वास्तवतेचं.